मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि इतर जे काही आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अशी उपसमितीची बैठक मी देखील आज अटेंड केलेली आहे आणि या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा त्या बैठकीत झाली। त्यामध्ये जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी आपण गठित केली होती जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी तपासण्यासाठी, त्या कमिटीने एक प्रथम अहवाल जो आहे तो आज आमच्याकडे सादर केलेला आहे। तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याचा पुढचं जे काही जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार आहोत। जस्टिस शिंदे कमिटीमध्ये जवळपास 1,72,00,000 कागदपत्रांची केसेसची तपासणी झाली आणि त्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी जुन्या नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण सविस्तर अहवाल देखील सादर केला आणि फार जुने जुने रेकॉर्ड तपासले, त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स उर्दूमधले काही मोडी लिपीमध्ये देखील सापडले आणि पुढे देखील त्यांनी हैदराबादमध्ये जे जुने पुरावे नोंदी त्या कागदपत्रांसाठी विनंती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्यांचं म्हणणं आहे की आणखी काही नोंदी सापडतील म्हणून त्यांनी 2 महिन्याची आपल्याला सरकारकडे मुदत मागितली आणि काम तसं बघायला गेलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। म्हणजे अनेक पुरावे तपासले, 1, 2, 3 असे 15-16 पुरावे तपासले, अतिशय डिटेलमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून सरकारने त्यांना 2 महिन्याची जी काही मुदत दिली की त्याचा त्यांच्या कामाचा आवाका आणि त्यांच्या कामातून आलेलं आउटपुट जे आहे ते त्याचं प्रमाण मोठं आहे। तरीसुद्धा त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केली आहे की 2 महिन्याचा अवधी असला तरीसुद्धा लवकरात लवकर आपला रिपोर्ट सादर करा, अंतिम रिपोर्ट। पण हे जे 1,73,00,000 कागद तपासलेत, केसेस तपासल्यात आणि 11,530 याच्यामधून नोंदी सापडल्यात, ही देखील एक समाधानकारक बाब आहे आणि म्हणून त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या कागदपत्रांची तपासणी करून पुढची कार्यवाही देखील सुरू होऊन जाईल। दुसरं, हा एक भाग झाला जस्टिस शिंदे कमिटीचा आणि दुसरा एक भाग जो आहे जे मराठा आरक्षण, मूळ मराठा आरक्षण जे आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये जे रद्द झालं त्यावर देखील सरकार काम करतंय आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने ड्यू प्रोसेसमध्ये मॅटर लिस्टिंग करून आम्ही ऐकू अशा प्रकारचं एक विंडो सुदैवाने ओपन झालेला आहे आणि त्यावर देखील काम
सरकारचं युद्ध पातळीवर सुरू आहे। आज मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे साहेब होते, त्यांची कमिटी त्याच्यावर काम करते, त्यांना जी काही लागणारी मदत जी आहे ही पूर्णपणे सरकार उपलब्ध करून देईल। आणि रिजन वाईज त्यामध्ये ज्या तज्ज्ञ संस्था आहेत या तज्ज्ञ संस्था त्यामधून त्यांना मदत करतील, पूर्ण मॅनपावर जे जे काय आवश्यक असेल स्टाफ आणि ज्या संस्था विश्वसनीय संस्था आहेत ज्यांनी यापूर्वी देखील काम केलेलं आहे अशा संस्थांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर ते इम्पिरिकल डेटा जो आहे तो त्याचं एक्सरसाइज आणि गोळा करण्याचं काम होईल। आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला ते उपयुक्त ठरेल, कारण त्याच्यामध्ये ऑर्डर करताना सुप्रीम कोर्टाने मागे आपलं आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी देखील आज आम्ही जस्टिस निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब, निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब आणि जस्टिस शिंदे साहेब याची एक ॲडवायझरी बोर्ड म्हणून ती एक आम्ही स्थापन केलं आहे, कारण गायकवाड साहेबांचा पहिला आयोग पहिला रिपोर्ट त्यांचा होता, दुसरा रिपोर्ट भोसले साहेबांचा होता आणि जस्टिस शिंदे तर आता त्याच्यावर काम करत आहेत, त्यामुळे तो एक आम्ही निर्णय आज घेतलेला आहे। ही कमिटी जी आहे महत्त्वाची 3 जस्टिस निवृत्त न्यायमूर्तींची ही सरकारला क्युरेटिव्ह पिटिशन आणि मराठा टिकणारं मराठा आरक्षण हे देण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शन करेल आणि मागासवर्ग आयोगाला देखील मदत करेल अशा प्रकारचा निर्णय झाला। एक टास्क फोर्स जो आहे तो देखील सिनियर काउन्सिलचा आपण गठित केलेला आहे आणि त्यांची देखील बैठक जी मागच्या वेळेस मराठा आरक्षण जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं त्या कमिटीमध्ये दादा आम्ही सगळेच होतो आणि त्यात देखील जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी हायकोर्टमध्ये टिकवण्यासाठी जे काही काम केलं त्यांची देखील बैठक टास्कफोर्सचे जे आपले वकील आहेत किंवा आपली जी बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे त्यांची देखील बैठक तातडीने घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि एकंदरीत हा डाटा गोळा करण्यासाठी रिजन वाईज म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट असेल, गोखले इन्स्टिट्यूट आहे, असे अनेक जे काही नामवंत आहेत विश्वसनीय संस्था आहेत त्यांची मदत आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आणि ज्यांना या बाबतीमध्ये ज्यांनी मगाशी मी म्हटलं की मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आणि हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं पण हायकोर्टामध्ये देखील ते टिकवलं आणि त्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला योगदान दिलं त्यांनी त्यांची देखील मदत आम्ही घेतो आहे। खरं म्हणजे हा मुद्दा फार जुना आहे, 1980 पासूनचा असा असला तरीसुद्धा या मुद्द्याला मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थाने चालना दिली ती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिली आणि त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण आपण सरकारने दिलं, हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं, ते टिकवण्याचं काम आपल्या सरकारने आणि या सर्व तज्ज्ञ लोकांनी केलं। सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाल्यानंतर दुर्दैवाने ते आरक्षण रद्द झालं, दुर्दैवानेच म्हणेन मी, कारण त्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी आणि ऑब्झर्वेशन नोंदवले, त्यामध्ये त्याला आपण कोर्टाला त्यावेळेस कन्व्हिन्स त्यावेळचे जे कोणी असतील ते करू शकले नाहीत। दुर्दैवाने मी म्हणेन आज मी त्याच्यामध्ये राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु काही गोष्टी ज्या आहेत काही कागदपत्र
त्याला सादर करण्यासाठी देखील अनेक वेळा सुप्रीम कोर्टाच्या तारखा मागितल्या गेल्या. अनेक वेळा काही असंही घडलं की मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हे देखील त्यालाही विलंब झाला किंबहुना त्याच्यामध्ये देखील त्रुटी राहिल्या. या सगळ्या कारणांमुळे जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आरक्षण जे आहे हे आरक्षण आताच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये त्याच्या त्रुटी दूर करण्याचं काम आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम वार फुटिंगवर युद्ध पातळीवर आमचं सरकार करेल आणि टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण जे आहे हे देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. सरकारची जबाबदारी मी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर उद्या मनोज जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी देखील अशी चर्चा आपली उपसमिती आणि आपले अधिकारी देखील करतील. तशा प्रकारची त्यांना देखील विनंती आमचे डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर करतील. माझी एवढीच विनंती आहे की 58 मोर्चे गेल्या वेळच्या आरक्षणाच्या वेळे या राज्यामध्ये निघाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते मोर्चे निघाले. त्या मोर्चाला कुठेही गालबोट लागलं नाही आणि त्यामुळे लाखालाखांचे मोर्चे काढून देखील कुठेही न्यायव्यवस्था राज्यातली शांतता जी काही कायदा सुव्यवस्था जी आहे ती धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने आज काही ठिकाणी मराठा समाज शिस्तप्रिय आहे शांत आहे हे त्यांनी दाखवून दिलं मागच्या आरक्षण मिळण्यापूर्वी. परंतु काही लोक आज जे काही कायदा सुव्यवस्था जाळपोळ हे जे काही सुरू आहे मला वाटतं मराठा समाजाने अगदी सजग होऊन याकडे पाहिलं पाहिजे. कारण हे गालबोट लागल्यामुळे आज कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मराठा समाज जे बांधव आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे. मी जाहीरपणे देखील विनंती त्यांना केली आहे. तुमच्या माध्यमातून देखील करतो की टोकाचं पाऊल आपण उचलू नका. आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका. आपल्या मुलाबाळांचं आईवडिलांचा परिवाराचा विचार करा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका. अशा प्रकारची मी त्यांना भावनिक आवाहन देखील या ठिकाणी करू इच्छितो. आणि कारण मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जे 1980 पासूनचा प्रश्न असताना देण्याची तत्परता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा होते त्यावेळेस दिलं हायकोर्टात देखील टिकवलं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे कटु सत्य आहे. आम्ही देणारे आहोत आणि प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण 2 टप्प्यामध्ये आपण एक कुणबी जे जस्टिस शिंदेंचं काम दुसरं क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवू शकणार नाही फसवणार नाही फसवू इच्छित नाही. म्हणून जी मागणी जी आहे ती मागणी देखील कायदेशीर असली पाहिजे नियमामध्ये बसणारी असली पाहिजे आणि ती टिकणारी असली पाहिजे. नाही तर आज आम्ही सरकारने निर्णय घ्यायचा आणि उद्या तो फेटाळायचा. समाजाला एक प्रकारे सरकारने फसवलं अशी भावना सरकारमध्ये जनतेमध्ये मराठा समाजामध्ये आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही जे बोलतो आहे जे होण्यासारखं आहे तेच आम्ही बोलतो आहे आणि नक्की आपल्याला मी सांगतो आपल्या माध्यमातून मराठा समाजाला टिकणारं कायदेशीर टिकणारं कायद्याच्या चौकटीत टिकणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण आम्ही देणार आहोत. त्यासाठी सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या काम त्याच्यावर सुरू आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांना देखील माझं आवाहन आहे विनंती आहे
की आपण थोडा वेळ यामध्ये सरकारला दिला पाहिजे, सरकारचं काम जे तुम्ही कुणबी दाखल्याचं जी मागणी केली, जस्टिस शिंदे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात, त्यांनी त्याच्यातून आउटकम आपल्याला दाखवलेला आहे, त्यामुळे त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याही काळजीची आम्हाला तब्येतीची चिंता आहे, त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, पाणी घेतलं पाहिजे, त्यांनी हॉस्पिटलची जी काही ट्रीटमेंट आहे ती घेतली पाहिजे, कारण शेवटी कुठेही आम्हाला सरकारला देखील त्यांची चिंता आहे, त्यांच्या तब्येतीची चिंता आहे, त्यांनी जो काही मागास मराठा समाजासाठी जो लढा उभारलेला आहे सरकारने तो गांभीर्याने घेतलेला आहे, सरकार पूर्णपणे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे, आणि म्हणून आज सर्व लोकांची एक महत्त्वाची बैठक आम्ही या ठिकाणी बोलावलेली आहे, आणि त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला सुदैवाने की दोन मार्गाने आपण या मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे, जुन्या कुणबी नोंदी आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून रद्द झालेलं आरक्षण हे देण्यासंदर्भात अतिशय युद्ध पातळीवर काम सुरू आहे, पण आपण झटकन हा निर्णय घ्या किंवा हा निर्णय घेऊ नका असं आपण करू शकत नाही, कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ असला पाहिजे, टिकणारा असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा असला पाहिजे, आणि त्याचे फायदे जे आहेत हे कायमस्वरूपी मराठा समाजाला मिळाले पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे, आणि त्याचबरोबर आज बैठकीमध्ये असाही निर्णय आपण घेतला की हा जो काही अहवाल जस्टिस शिंदे साहेबांचा आहे हा उद्या आपण कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर आपले महसूल मंत्री संबंधित तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर VC वरून बोलून हे जे काही ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत ज्या जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे ही सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे, आणि हा निर्णय आज आपण नव्याने घेत नाही, हा निर्णय 2004, 2007 आणि 1967 आहे, त्यामुळे मला वाटतं या सगळ्या दोन्ही बाजूतून आपण पुढे जातो आहे, आणि म्हणून आज या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये याची काळजी देखील मराठा समाजाने घेतली पाहिजे की या मराठा समाजाच्या आडून कुणी अशा प्रकारचं ज्या घटना होत आहेत त्या घडवू इच्छित आहे का, याचा देखील मराठा समाजाने विचार केला पाहिजे, आणि राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो, कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखणं सरकारची जबाबदारी जशी आहे तशी नागरिकांची आहे आणि आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे या सगळ्या आंदोलनाला मराठा समाजाच्या कुठेही गालबोट लागू नये याची काळजी मला वाटतं मराठा समाजाने, मराठा क्रांती मोर्चाने आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील घेतली पाहिजे, सरकार तर घेतेच आहे, आणि म्हणून सगळ्यांना मी शांततेचं देखील आवाहन करतो, विनंती करतो पुन्हा एकदा की मनोज जरांगे पाटील यांनी जे काही उपचार असतील, पाणी असेल, जेवण असेल हे घ्यावं, आणि सरकारला थोडा अवधी निश्चितपणे दिला पाहिजे, कारण जो अवधी आपण वाढवून दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जुन्या नोंदी निष्पन्न होत आहेत, आणि म्हणून आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनचं देखील मी आपल्याला वस्तुस्थिती सांगितलेली आहे, सुदैवाने ती विंडो देखील आपल्यासमोर ओपन झालेली आहे,
आणि त्यासाठी आपण जे जे काही करायचं ते करणार आहोत. नहीं, यामध्ये एक मी हिंदी मध्ये जरा बोलतो. आज की बैठक बहुत ही महत्वपूर्ण रही है. मराठा आरक्षण के बारे में सभी हमारी उपसमिति की बैठक थी. उपसमिति के सभी मेंबर थे और सभी अधिकारी थे, एजी थे, और जो मागास वर्ग आयोग है उसके निर्गुड़े जी थे, जस्टिस शिंदे जी थे, और सभी लोग आज बड़े पैमाने पर चर्चा हुई है. सब पॉजिटिव चर्चा हुई है और इसमें संदीप जस्टिस शिंदे सर की जो कमेटी है उन्होंने प्रथम रिपोर्ट जो है सादर किया हुआ है. कल हम कैबिनेट में रखेंगे और उसके ऊपर हमारे महसूल मंत्री जी आगे के जो कार्रवाई के निर्देश है अपने लोगों को देंगे महसूल विभाग के. ये एक निर्णय हुआ है. और इसमें दूसरा एक निर्णय ऐसा हुआ है जो जस्टिस है भोसले सर और गायकवाड़ और शिंदे जस्टिस शिंदे, इनकी एक कमेटी गठित की गई है एडवाइजरी कमेटी के रूप से. वो सरकार को भी गाइड करेगी और मागास वर्गीय आयोग को भी मदद करेगी. ऐसा एक भी निर्णय हुआ है. एक सीनियर एडवोकेट का जो है सीनियर काउंसिल का एक टास्क फोर्स जो गठित किया है उसे ये जो कमेटी के लोग हैं ये मदद करेंगे. उनके साथ एक जल्दी बैठक होगी. और जिन्होंने जब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे तब जो आरक्षण दिया था और वो जब चैलेंज हुआ हाईकोर्ट में तब कई ये इस मराठा आरक्षण में जिन्होंने काम किया जो तज्ञ लोग हैं, जो अनुभवी लोग हैं, उनके साथ भी बैठक वहाँ पर करने का फैसला किया है ताकि वो भी अपने कुछ सुझाव दे सकते हैं. और इसके बाद जो जस्टिस शिंदे कमेटी का अभी मैंने कहा कि अहवाल सबमिट कर रहे हैं और उनको जो मोहलत उन्होंने मांगी थी 2 महीने की, क्योंकि उनसे उनकी कमेटी बहुत ही डीपली काम कर रही है और जो एविडेंस है जो पुराने वो ढूंढ रही है, और इसलिए उन्होंने 2 महीने का समय मांगा. इसमें उनका कहना है कि और कुछ जो जुने पुराने दस्तावेज है, पुराने जो पुरावे हैं वो मिलेंगे तो और ज़्यादा मराठा समाज को न्याय मिल सकता है. इसलिए उनको कहा कि 2 महीने दिए हैं लेकिन जल्द से जल्द अपना अंतिम अहवाल भी वो सादर करें, ऐसी विनती उनसे हमने की है. ये एक तरफा हुआ है. उन्होंने 1,70,00,000 लोगों के कागजात देखे हैं. उसमें से 11,530 पुरानी जो नोंद है, पुराने जो उनके एविडेंस है वो मिले हैं उसमें, जिससे मराठा समाज को निश्चित रूप से फ़ायदा हो जाएगा. और दूसरी तरफ जो सुप्रीम कोर्ट में ये जो मराठा आरक्षण जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के ज़माने में हम लोग साथ में ही थे, सब चंद्रकांत पाटिल जी है हम लोग सब थे, और वो जो हाईकोर्ट में जब चैलेंज हुआ तो हाईकोर्ट में उसको प्रोटेक्ट किया, हाईकोर्ट ने कन्फर्म किया, और दुर्भाग्यवश सुप्रीम कोर्ट में वो रिजेक्ट हुआ. अभी वहाँ पर जो हुआ है, जो त्रुटियाँ है, जो खामियाँ सुप्रीम कोर्ट ने निकाली है उसके ऊपर काम कर रहे हैं. और जो मराठा समाज बैकवर्ड कैसे है ये जो एम्पिरिकल डेटा जो है वो कलेक्ट करने का काम शुरू है. जो बैकवर्ड कमीशन है निर्गुड़े जी है उसकी कमेटी काम करेगी. और दूसरी बात, जो ये जो कमेटी हमने गठित की है जस्टिस भोसले, जस्टिस गायकवाड़, जस्टिस शिंदे, ये कमेटी जो है सरकार को भी मार्गदर्शन करेगी मराठा आरक्षण के मुद्दे पर, और इनको भी जो बैकवर्ड कमीशन है उनको भी मदद करेगी. ऐसा ये तय हुआ है. और निश्चित रूप से मैं ये कहूँगा कि जो सुप्रीम कोर्ट में जो आरक्षण रिजेक्ट हुआ है इसके भी कई कारण हैं, लेकिन आज मैं इस राजनीतिक मुद्दे को दोहराना नहीं चाहता हूँ, लेकिन वो पिछले सरकार का फेल्यूर है इतना तो मैं ज़रूर कहूँगा. और वहाँ पर जो त्रुटियाँ खामियाँ है वो जो है उसको कैसे करेक्ट किया जाए
इसके लिए क्यूरेटिव पिटीशन में जब हमें सुप्रीम कोर्ट मौका देगा तो वो जो एविडेंस है, जो मराठा समाज कैसे सोशली और एजुकेशनली बैकवर्ड है, ये साबित करने का काम हमारी ये तज्ञ जो सीनियर काउंसिल जो है और ये बाकी लोग जो है अभी जो मैंने नाम लिए हैं वो मदद करेगी। और मैं इतना विश्वास के साथ कह रहा हूँ, दावे के साथ कह रहा हूँ कि जो मराठा आरक्षण जो है समाज को देना है वो नियम के अनुसार जो टिकने वाला, जो कानून के दायरे में बैठने वाला, ये आरक्षण देना ये सरकार इसके लिए कटिबद्ध है, ये हमारी जिम्मेदारी है, उसके ऊपर हम काम कर रहे हैं। ये मैंने पहले भी कहा है और आज भी कह रहा हूँ सरकार के माध्यम से कि सरकार पूरी तरह इस मराठा समाज को आरक्षण देने में पूरी तरह गंभीरता से काम कर रही है। इसलिए मेरा अनुरोध है, जो मनोज जरांगे पाटिल और उनकी जो टीम है उनसे भी अनुरोध है कि हमें भी उनके तबीयत की, उनके आरोग्य की चिंता है, उन्होंने ये जो अनशन है इसे हमें सरकार को थोड़ा समय देना चाहिए। सरकार को अगर समय देते हैं तो निश्चित रूप से इसमें से बहुत ही बड़ा एक निर्णय लोगों को मिल सकता है, ऐसी उम्मीद हमने रखी है। और आज राज्य में जो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन, जो दुर्दैवी घटनाएं घट रही है, इसे भी रोकने की आवश्यकता है। मराठा समाज के पिछले जब मोर्चे निकले थे, पिछले समय जब आरक्षण दिया था तो 58 मोर्चे निकले थे, लाखों लोग रास्ते पे आए थे, लेकिन बहुत ही डिसिप्लिन देखा गया और उसमें पूरे देश ने उसकी नोंद ली और पूरे देश ने एक महसूस किया कि मराठा समाज एक शिस्तबद्ध पद्धति से एक शिस्त प्रिय समाज है, ये लॉ एंड ऑर्डर को भी बनाए रखने में बहुत ही मदद करने वाला है, ऐसा अनुभव है। और इसलिए अभी जो कुछ घटनाएं हो रही है इसका भी विचार मराठा समाज के लोगों ने करना चाहिए, क्योंकि ये इसके वजह से आंदोलन को क्या कहते हैं, एक दूसरी दिशा में ये आंदोलन जा रहा है। इसलिए मैं इतना ही कहूँगा कि ये सभी लोगों ने सोचने की आवश्यकता है। सरकार अगर कुछ निगेटिव होती तो ऐसा करना हम समझ सकते थे, उचित था, लेकिन सरकार पूरी तरह से गंभीरता से इसमें काम कर रही है और हम लोग किसी को भी इस मामले में, मराठी में मैं कहूँगा कि कुणाची फसवणूक, कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही, म्हणजे वेळेवर वेळ काढूपणा बिलकुल आम्ही करणार नाही, जे देणार ते टिकाऊ आणि नियमात बसणार आम्ही देणार आहोत। त्यामुळे मराठा समाजाने देखील त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, टोकाचं पाऊल उचलू नये, अशा प्रकारची भूमिका जे आज चालू आहे। आज मराठा समाजातले नेते मराठा समाजाला आंदोलन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांनाच गावबंदीसारखे याला सामोरं जावं लागतं आहे, आणि अशा प्रकारचं हे राज्याच्या हिताचं नाही, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा काही लोक प्रयत्न करत आहेत, याची देखील दखल मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी या संघर्षातल्या घेतली पाहिजे आणि सरकारला वेळ दिला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे, एवढंच माझं सगळ्यांना आवाहन आहे। नाही हे बघा, ज्यांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत हे 67 पासून सुरू आहे, 2004 त्याचं जी आर पण निघालं आहे, पुन्हा जी आर निघालेले आहे, तर हे पूर्वीपासून 67 तो नियम झालेला आहे, नवीन नियम तो किंवा नवीन निर्णय आपण घेतला नाही। या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी दाखला पाहिजे आणि तो मिळायला अडचण होती म्हणून ती आपण कमिटी नेमली आणि ती कमिटी चांगलं काम करते। आणि मेन जो आहे मराठा आरक्षण, या मराठा आरक्षण देण्याबद्दल तर मी बोललेलो आहे, मराठा आरक्षण देण्याबद्दल जे रद्द सुप्रीम कोर्टात झालं आहे ते आपण क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून
आपण त्याच्यावर काम करून मराठा समाज मागास कसा आहे हे पूर्णपणे पुरू करण्याचं काम सरकार करेल. हे बघा, हेमंत पाटील यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मराठा समाज जेव्हा एखाद्याच्या समोर येतो, भावनिक होतो, आणि त्या भावनेपोटी त्यांनी केला असेल, पण याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, आमच्या सगळ्यांचं, का हेमंत पाटील काय किंवा इथं बसलेले सर्व काय, आमचा उद्देश एवढाच आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. हे बघा, हा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आत्ताना आपण घेतलेला नाही, हा 1967 पासून आहे. त्या मिळण्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी जस्टिस समी शिंदे कमिटी आपण नेमली आणि त्याचाच कार्यभार सुरू आहे. हां, आणि ते मराठवाडा माहीत आहे, निजामशाही होती तिकडे, आणि त्यामुळे त्या पुरा मराठवाड्याचे नाही. म्हणून मी एवढंच सांगतो की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे. याचा विचार मनोज जरंगे पाटील, त्यांची टीम आणि मराठा सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये किंबहुना या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होत आहे, कारण याच्या मागे कोण आहे, आणि हे आत्महत्येचं प्रमाण, आत्महत्या का होत आहेत, याच्या मागे कोण आहे, याचा विचार मराठा समाजातल्या नेत्यांनी केला पाहिजे. आणि अशा प्रकारची गावबंदी, जे नेते जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा भावनेतून काम करतायत, त्यांनाच जर आपण गावबंदी करू लागलो, आपापसामध्ये जर याच्यामध्ये मतभेद होऊ लागले, आपापसात संघर्ष होऊ लागला, तर याला गालबोट लागेल. आणि मराठा समाजाची जी सहानुभूती आहे, मराठा समाजाबद्दल जे एक शिस्तीचं एक जगाने देशाने सगळं पाहिलेलं आहे, त्याला गालबोट लागेल. आणि जी सहानुभूती आज मराठा समाजाच्या पाठीशी आहे, अशा प्रकारामुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे एक सहानुभूती देखील कमी होऊ शकते. आणि म्हणून या मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, जी आंदोलनं झाली आतापर्यंत शांततेने झालेली आहेत, आता याला गालबोट लावण्याचं काम हे कोण करतं आहे याचा विचार देखील आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे. आणि तुम्हाला पण एक एक मिनिट, काय करणार ऐका, एक पहिली गोष्ट तुम्हालाही सांगतो मी, मीडियालाही सांगतो मी, सगळ्या, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानता ना स्वतःला, लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुम्ही. आणि माझी तुम्हालाही विनंती आहे, कुठल्या तुम्ही देखील एक समाजाचा भाग आहात, तुमच्या माध्यमातून देखील आम्ही जे आज निर्णय घेतले, आज जे निर्णय घेणार आहोत, किंबहुना जे निर्णय घेतले आज मराठा समाजाला आम्ही काय काय देतो आहे ते जाहिरातीच्या माध्यमातून उपसमितीने केलं होतं. काय किती आपण त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे आपण दिलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो, आम्ही देण्याची भूमिका आमची प्रामाणिक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 4000 लोकांना, अधिसंख्येपदांच्या लोकांना जे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर मधल्या ज्या पिरियडमध्ये ज्यांच्या सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस या एकनाथ शिंदेने केलं. तेव्हा सगळे घाबरत होते असं होईल तसं होईल, पण ते आज नोकऱ्या करतायत. त्याचबरोबर सारथी, बार्टी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून देखील आज जवळपास 67,000 तरुणांना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,800 कोटीचं कर्ज वाटप झालं आहे. त्याचं व्याज आम्ही सरकार भरतो आहे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही आज ठरवलं की बँकेचं लोन सुटसुटीतपणे मिळालं पाहिजे, सुलभतेने मिळालं पाहिजे आणि त्याला जो मराठा तरुण आहे त्याला उद्योग करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा तज्ज्ञ लोकांची देखील त्या कमिटीमध्ये आम्ही नियुक्ती करतो आहे. सारथीला देखील, सारथीमध्ये देखील IAS IPS MPSC खूप मोठ्या प्रमाणावर मुलं त्याचा फायदा घेत आहेत. आणखी त्याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड कोर्सेस देखील आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याची संख्या जी आहे ती संख्या देखील समान सगळ्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही हॉस्टेलचं भाडं देखील आपण वाढवलं ना, 6,000 पर मंथ 10 महिन्याचे 60,000 तेही वाढ केले. म्हणजे जे ज्या माध्यमातून मराठा समाजाला, इतर समाजाला, OBC ला ज्या सवलती मिळत आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे यावर देखील कटाक्षाने आमचं सरकार काम करतं आहे. त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही आणि त्याच्यात आणखी जे जे काही अधिकच त्यांनी सजेशन द्यावं आंदोलनकर्त्यांनी त्याचा देखील आम्ही विचार करून त्याचा अंतर्भाव करू. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हक्काचं हे देखील आम्ही त्याच्यावर देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करतो आहे. जे फायदे जे आहेत त्याच्यात आणखी काय करता येईल तेही आम्ही करू. पण तुम्हाला देखील माझी विनंती आहे की समाजामध्ये काही अशा घटना घडतात त्याला आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून किती वेळा प्रसिद्धी द्यायची. शेवटी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची जशी आहे, नागरिकांची जशी आहे, तशी तुमच्या मीडियाची पण आहे. तुमच्या मीडियानी पण याची दखल घेतली पाहिजे. तुम्ही ज्या माध्यमातून लोक शांततेचा मार्ग स्वीकारतील अशा प्रकारच्या देखील बातम्या तुम्ही आणि ही वस्तुस्थिती तुम्ही लोकांसमोर मांडली पाहिजे. आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं काम करणार नाही, लोकांना बिलकुल फसवणार नाही. जे आम्ही करू ते एकदम फुलप्रूफ करू, टिकणारं करू आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं करू हा विश्वास आम्हाला आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि सरकार पूर्णपणे आज या मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या पाठीशी आहे. काही इतर समाजाला कुठलाही धग न लागता, इतर समाजावर अन्याय न करता हे शक्य आहे आणि म्हणून ते आम्ही बोलतो आहे. त्यामुळे तुम्ही देखील मी बोललो त्याचा अर्थ वेगळा काढू नका, परंतु या राज्यात शांतता सुव्यवस्था राखे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.